राजकीय दबावामध्ये तहसीलदारांनी चालवला घरावर जेसीबी. प्रशासनाने बेघर केल्याने कुटुंब प्रमुखाला बसला मानसिक धक्का. मोहाडी तालुक्यातील शिरसोली येथील घटना. भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यात शिरसोली येथील आबादी प्लॉट धारक शिवलाल बापूराव लिहार यांच्या घरावर मोहाडीचे तहसीलदार यांनी राजकीय दबावाखाली येऊन आपल्या पदाचा गैरवापर करीत जेसीबी चालवला. ऐन रखरखत्या उन्हाळ्यात प्रशासनाने ही कारवाई केल्याने कुटुंब प्रमुख शिवलाल लिहार यांना मानसिक धक्का बसला असून त्यांना उपचारासाठी मोहाडी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. मोहाडी तहसील कार्यालयाचे तहसीलदार धनंजय देशमुख व नायब तहसीलदार कातखडे यांनी ही कारवाई केली असून त्यांच्याविरुद्ध आता जनमानसात असंतोष पसरत आहे. मोहाडी तालुक्यातील शिरसोली येथील शिवलाल लिहार यांनी शिरसोली येथील आबादी भूखंडावर 2011-12 मध्ये घर बांधले. ग्रामपंचायतीने त्यांना रितसर या घराचा नमुना सन 2011-12 ला तयार करून त्यांना त्याची सत्यप्रत सुद्धा दिलेली आहे. शिवलाल लिहारे हे 2012 पासून आजपर्यंत ग्रामपंचायतीचे नियमित गृहकर ग्रामपंचायत मध्ये जमा करीत आहेत. यावरून त्यांनी बांधलेले घर हे नियमानुसार आहे. दुसरीकडे मात्र शिरसोली गावात अनेक नागरिकांनी ग्रामपंचायतच्या भूखंडावर अतिक्रमण केलेले असताना केवळ ग्रामपंचायत निवडणुकीतील वादाचा वचपा काढण्यासाठी येथील सरपंचाने राजकीय दबावाचा वापर करून घर पाडल्याची चर्चा सुरू आहे. मानसिक धक्का बसलेले शिवलाल यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नियमानुसार घर बांधकाम केलेले असतानाही प्रशासनाने शिवलाल यांचे ऐन रखरखत्या उन्हाळ्यात जेसीबी चालवून घर जमीनदोस्त केले. दरम्यान तहसील प्रशासनाने शिवलाल यांना नोटीस बजावली असताना त्यांनी प्रशासनाला 10 दिवसाची मुदत मागावी असा सल्ला कारवाई करणारे कातखेडे यांनी दिला होता. त्या अनुषंगाने शिवलाल यांनी 1 दिवसापूर्वीच कारवाई करू नये अशी विनवणी अर्ज केला आहे. मात्र राजकीय दबावात येऊन शिवलाल यांचे घर जमीनदोस्त करण्यात आले. या कारवाईने शिवलाल यांचे कुटुंबीय पूर्णपणे उघड्यावर आले असून जीवनोपयोगी वस्तू धान्य संपूर्ण कपडे घराच्या मलब्याखाली दबले. या कारवाईमुळे गावात तणाव निर्माण झालेला असून एकाच अतिक्रमण धारकावर कारवाई का असा प्रश्न काही नागरिकांनी उपस्थित केला आहे. प्रशांत देसाई, भंडारा.